मित्रांनो, तुमच्यासमोर तीन पोवळी आहेत, परंतु ह्यातलं खरं कुठलं आहे, खोटं कुठलं आहे हे तुम्हाला कसं कळणार? तुमच्या घरी जर का पोवळ्याची अंगठी असेल किंवा पोवळं असेल, तुम्हाला ओळखायचं आहे की ह्यातलं खरं कुठलं आहे, सिंथेटिक कुठलं आहे, तर ते कसं ओळखावं? पहिल्या गोष्ट तुम्हाला मी सांगतो, पोवळं ह्या बऱ्याच प्रकारामध्ये येतं. इटालियन पोवळं, इंडियन पोवळं. पोवळं हे समुद्रातनं मिळणारं एक रत्न आहे, म्हणजे प्रवाळ. मित्रांनो, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.48 to 1.65. तसेच याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 2.60 to 2.70. हे नैसर्गिक पोवळं असतं, हे बऱ्याच प्रकारामध्ये येतं, म्हणजे पांढऱ्या रंगातलं पोवळं येतं, व्हाईट पोवळं येतं, गुलाबी येतं, काही प्रमाणामध्ये थोडंसं गुलाबी पण येतं, परत शेंद्री पोवळं असतं, ऑरेंजिश रेड पोवळं आहे, लाल पोवळं असतं, तर अशी बरीच प्रकार आहेत. तर ह्यापैकी नैसर्गिक पोवळं कुठलं आहे? रंग तर सर्वांचा एकसारखाच दिसतो आहे, थोडासा डार्क, थोडासा लाइट असेल, हा सर्व पोवळ्यांमध्ये असाच फरक असतो लाईट आणि डार्कचा. त्यामुळे तुम्हाला कळणार कसं की तुम्हाला एखाद्या दुकानदाराने, एखाद्या ज्योतिषीने, एखाद्या व्यक्तीने हे खरं पोवळं दिलेलं आहे? तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, घरामध्ये अशी ओळखण्याची सोपी पद्धत आहे, परंतु ही पद्धत सायंटिफिक नाही आहे. लॅबमध्ये टेस्टिंग करूनच तुम्हाला ओळखता येतं, परंतु मी इतक्या वर्षापासून याचा अभ्यास करतो आहे म्हणून सहज तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. तर पोवळं म्हणजे काय आहे? समुद्रातलं एक वनस्पती आहे, आणि कुठलीही वनस्पती म्हणजे हे लाकडापासून तयार होते, म्हणजे त्याच्यामध्ये वेल असते, ती एक प्रवाळ, म्हणजे एक प्रकारचं एक शेवाळ आहे, जे जाड होत जातं, मोठं वाढत जातं, त्याचं रूप तयार होतं. आणि लक्षात घ्या, इतर जे काही पोवळे तयार करून विकतात हे प्लॅस्टिकपासून, फायबरपासून किंवा पावडरपासून बनवली जातात. तर तुम्हाला मी टेस्ट सांगतो कशी असते. घरामध्ये पाणी, जे पाण्याचा थेंब प्रत्येक पोवळ्यावरती तुम्ही असा चेक करू शकता, ठेवतो आहे मी प्रत्येक पोळ्यावरती ठेवतो, एक ठिकाणी ठेवला, दुसऱ्या ठिकाणी थेंब ठेवला, आणि तिसऱ्या ठिकाणी हा थेंब ठेवलेला आहे. तर तुम्हाला काय जाणवतंय, तुम्हाला यातला फरक काय जाणवतोय का, नीट ऑब्झर्व करा. पहिली गोष्ट म्हणजे हे जे पहिलं पोवळं आहे, ह्या पोवळ्यावरती पाण्याचा थेंब मी ठेवल्यानंतर ते पोवळं पाणी हळूहळू सोडतं आहे, म्हणजे पाणी त्यावरती स्थिर राहत नाही आहे, खालती यायला लागलेलं आहे, ते सांडलंसुद्धा पाणी. परंतु दुसरं जे पोवळं आपण पाहतो आहे, या ठिकाणी पाणी स्थिर आहे, स्थिर आहे, पाणी स्थिर आहे, सांडलं गेलेलं नाही आहे किंवा पसरलं गेलेलं नाही आहे. तिसरं जे पोवळं आहे, ह्या ठिकाणी पाणी देखील स्थिर आहे परंतु पसरलं गेलेलं आहे. तर तुम्हाला मी ह्याचा अर्थ सांगतो काय आहे. सायंटिफिकली कुठलंही प्रकारचं प्लॅस्टिक किंवा फायबर हे पाण्याला पकडून ठेवत नाही, पाणी सोडून देतं, म्हणून हे प्लॅस्टिकपासून तयार केलेलं पोवळं आहे. हे प्लॅस्टिकचं पोवळं आहे जे पहिलं आहे ते. हे दुसरं जे आहे, हे दुसरं नैसर्गिक पोवळं आहे जे समुद्रातनं तयार केलेलं आहे, त्याला आकार दिलेला आहे. हे नैसर्गिक पोवळं, खळं पोवळं आहे. तिसरं पोवळं जे आहे, हे फायबरपासून तयार केलेलं आहे, याच्यावरती पाणी स्थिर तुम्हाला थोडं दिसतं आहे, परंतु हे स्थिर नाही आहे, हे पसरलं गेलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी पोवळ्यावरती पाणी स्थिर तुम्हाला दिसतं आहे, थोडंसं तुम्ही जरी हलवलंत नाही तरी पण पाणी स्थिरच राहणार आहे. आणि ह्याच्या खालती तुम्ही पाहताय पाणी निष्ठून खालती आलेलं आहे, सांडलं आहे, याच्यामध्ये पण पाणी आपण पाहतो पसरलं गेलेलं आहे, ह्या ठिकाणी पुढे पुढे येत आहे. परंतु हे जे पोवळं आहे, जे मधलं पोवळं, ह्या ठिकाणी पाणी स्थिर आहे, म्हणून मधलं पोवळं हे नेचरल आहे, हा फरक आहे.